आणि म्हणूनच आज जी प्रगती आपण पाहतोय या प्रगतीमध्ये एक डबल इंजिनचं सरकार हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण बघा ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे मोदीजी आणि ते सरकार असं डबल इंजिनचं सरकार हे वेगळं त्या ठिकाणी काम करताय. पण ज्या ठिकाणी सरकारने त्या सरकारांनी काय केलं मोदीजींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू दिल्या आहेत. त्यांना असं वाटतं की मोदीजींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या तर मोदीजी अधिक प्रसिद्ध होतील आणि आपली दुकानदारी बंद होईल म्हणून त्या त्या ठिकाणच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी मोदीजींच्या अनेक योजना या सामान्य माणसापर्यंत पोहोचू दिल्या आहेत. आणि म्हणून तुम्ही बघा जिथे डबल इंजिनचं सरकार आहे तिथे विकासाचा वेग देखील डबल आहे. आज आपण कर्नाटकचा विचार केला तर मागच्या 2018 निवडणुकीमध्ये थोडेसे लोक कमी पडले होते. 105 आले होते पण थोडेसे कमी पडले होते. थोडे कमी पडल्याबरोबर आपण काय म्हटलं कर्नाटकमध्ये एक सर्कस उभी केली. कुमारस्वामी यांची वेगळी सर्कस, सिद्धरामय्या यांची वेगळी सर्कस आणि या कर्नाटकमध्ये केवळ सत्तेचा संघर्ष त्या ठिकाणी बघितला. मोदीजींचा विकास हा थांबवण्याचं काम त्या ठिकाणी झालं. परंतु ईश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा चमत्कार घडला आणि मोदीजींच सरकार, मोदीजींना मानणार सरकार हे कर्नाटक मध्ये आलं. येडियुरप्पाजी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा वेगानं आपलं काम सुरू झालं. नंतरच्या काळात येडियुरप्पाजींनी सांगितलं माझं वय झालंय दुसरे मुख्यमंत्री बनवा. मुंबईही पण मुख्यमंत्री झाले आणि आपण वेगानं आपली गाडी ही पुढे नेण्याचं काम केलं. आता विचार करा जर या ठिकाणी काही जागा कमी पडल्या तर काय अवस्था होते आपण मागच्या वेळेस बघितलंय. बंधू भगिनींनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता विकासाची गाडी तर वेगाने जाणार आहे. डबल इंजिनची गाडी आहे. एकीकडे मोदीजींचं इंजिन आहे त्याच्यामध्ये कर्नाटकचं बोंबई साहेबांचं इंजिन आहे. पण या इंजिनला बेळगाव उत्तरचा डब्बा देखील आपल्याला लावावा लागेल. बेळगाव उत्तरचा डब्बा लागला की बेळगाव उत्तरही जोराने वाया बंगलोर दिल्लीपर्यंत जाईल. पण इथे जर दुसरा डब्बा तुम्ही लावला तर इंजिन चाललं बंगलोरकडे आणि डब्बा चालला हैदराबादकडे. हा फायदा त्यामुळे डब्बाही भाजपचाच इंजिनही भाजपचं. त्यामुळे आता मोदीजींच्या आणि बसवराज बोंबईच्या डबल इंजिनला रवी पाटलाचा डब्बा तुम्ही लावला की तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. जसं आमच्या बेंगेजींनी सांगितलं 5 वर्ष कोणाची हिंमत झाली नाही गोटा मारण्याची आता भविष्यातही कोणाची हिंमत होणार नाही हातामध्ये गोटा घेण्याची. कारण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे. जे भारतीय जनता पक्षाचं राज्य हे सर्वांना सोबत घेऊन चालेल पण कोणीही लांबून चालन करेल कोणी पाकिस्तान जिंदाबाद म्हणेल तर त्याला आम्ही सोडणार नाही हे सांगणार भारतीय जनता पक्षाचं राज्य या कर्नाटकमध्ये. या ठिकाणी आपण आलो आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपला आशीर्वाद रवी पाटील यांच्या पाठीशी उभा करावा एवढीच आपल्याला विनंती करतो.